subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. जोरदार केली घोषणाबाजी. ऍडिशनल इंजिनियर मनोज पाटील यांचा नागरिकांना दिलासा. नवी मुंबईतील माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी तुर्भे विभागातील पाणी प्रश्नावर वारंवार नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र पाठवून प्रत्यक्ष भेटून देखील समस्येचे निरसन झाले नाही. तसेच पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील विनंती केली, मात्र तुर्भे विभागातील पाणी प्रश्नासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सुरेश कुलकर्णी यांनी पालिकेला आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हंडा कळशी मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील दिला होता. मात्र मनपा आयुक्त अभिजित बांगर आणि पाणी पुरवठा अधिकारी हे हातावर हात देऊन बसले असल्याचे सुरेश कुलकर्णी यांनी सांगत आज सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे येथे हंडा कळशी मोर्चा काढून नागरिकांनी उद्रेक व्यक्त केला. नवी मुंबई तुर्भे में पानी की समस्या को लेकर महिलाओं ने आज हंडा मोर्चा निकाला हुआ है. आप देख सकते हैं कि कितनी तादाद में यहाँ पर महिला वर्ग जुटी हुई है और उनकी मांग है कि पानी की काफी समस्या हो रही है, इस वजह से ये मोर्चा उन्होंने आज निकाला हुआ है, हंडा मोर्चा निकाला हुआ है. पूर्व नगर सेवक सुरेश कुलकर्णी के मार्गदर्शन में ये मोर्चा निकाला गया है. हम यहाँ पर कुछ महिलाओं से जानेंगे कि किस तरह से इस मोर्चे को रूप दे रहे हैं और क्या कुछ कमी रह गई है नवी मुंबई महानगर पालिका के द्वारा जो पानी की समस्या हो रही है. क्या समस्या हो रही है पानी की? पानी का बहुत प्रॉब्लम चालू है यहाँ पे. पानी मतलब इतने दिन से हम पालिका में पानी पूरा कर रहे हैं लेकिन पानी का कोई समस्या नहीं सॉल्व हो रही है. MIDC को हम लोग तो पानी बिल तो भर ही रहे ना, तो पानी तो देना चाहिए, पानी नहीं आ रहा है. अभी इतने आज तो इतने पब्लिक अभी जमा हुए, अभी अगर अभी पालिका के प्रशासन के कर्मचारी आए, उन्होंने बताया कि पानी का प्रॉब्लम हम सॉल्व करेंगे करके. अभी हम देखेंगे 8 दिन में अगर नहीं होगा पानी का प्रॉब्लम सॉल्व तो हम रास्ता बंद करेंगे और प्रशासन पे मोर्चा लेके जाएंगे. कितने घंटे पानी आ रहा है अगर पानी की समस्या है? कितने घंटा पानी छोड़ते हैं वो भी क्या, 1 घंटे भी पानी नहीं आता है, किसी का पानी नहीं बचता है, सब काम धंधे के लिए जाने वाले. कितने घंटे पानी आ रहा है? हमारा पानी नहीं आ रहा 3 महीने से. लाइट बिल कल पानी बिल कल आ गई और 3 महीने से पानी नहीं आ रहा है, रात दिन नहीं पानी आ रहा, थोड़ा कहीं आ गया तो आ गया, एक आधी बाल्टी भी नहीं होता. किस तरह की समस्या हो रही पानी जो आज बाद मोर्चा निकाला हुआ? पानी बिल्कुल आ रहा है पानी, वो भी 2 घंटा 3 घंटा नहीं, हमारा 2 घंटा या 3 घंटा. लाल पानी आएगा, लाल पानी पी के पब्लिक मरेगा क्या? और जिसके पास मोटर होगा पानी पकड़ के खींच लेगा, और जिसके पास नहीं होगा क्या करेगा? हमको छोड़ते हैं पानी, किसी को मिलता है किसी को नहीं मिलता है. 2 बजे रात को पानी आता है तो आप ही बताओ सोने का क्या, इंसान जागने का काम कब जाएगा? काम पे नहीं जाने का रहेगा तो पानी इंसान जाग के भरेगा तो कैसा चलेगा? पानी सबको मिलना चाहिए और 2 बजे से पहला पानी दिन में आना चाहिए. कब से ये पानी की समस्या कब से आ रही है आप लोग? कब से पानी की समस्या है तुर्भे? तुर्भे स्टोर में दो साल से पानी का बहुत प्रॉब्लम चल रहा है. बच्चे लोग सुबह नहाते नहा के भी नहीं जाते, वैसे ही उठ के जाते हैं. तो 2 साल से हम लोग इतना लोगों को बोल रहे हैं कि हमको पानी दो लेकिन महानगर पालिका वाले कुछ नहीं हम लोगों का सुन रहे. इसके लिए हमारे नगर सेवक जो है इसके लिए हम लोग हंडा आंदोलन करने के लिए उतरे है. ठीक है, अभी ये 8 दिनों में हम लोगों को पानी नहीं दिया तो हम लोग सही में हमारा आंदोलन पूरा बेलापुर महानगर पालिका के ऊपर हम लोग जाएंगे. हमको पानी के लिए हम लोग बहुत सुबह शाम हम लोगों को पानी एक भी टाइम कभी आता है, कभी कभी तो पानी भी नहीं आता है. पीने के लिए हम लोग तरस गए पानी, हम लोगों को बहुत लंबा लंबा पानी के लिए जाना पड़ता है. और इधर यही है नगर सेवक है ना, इधर ये करते बाकी कोई इधर नहीं रहता लेकिन इधर बोलने के लिए बहुत लोग आते है. लोगों का कुछ फायदा रहते है बाहर वाशी में और आते बोलने के लिए. इधर हमारे जो नगर सेवक है जो कर रहे अच्छा ही काम कर रहे है, बाकी हम लोगों को पानी देने के लिए उनका प्रयास चालू है लेकिन महानगर पालिका हम लोगों को जल्दी से जल्द पानी देना चाहिए, इतना ही वो लोगों को है बस. नवी मुंबई के ऊपर आरोप लगाते हुए महिलाओं का आक्रोश है और हंडा मोर्चा निकाला हुआ है,
क्या समस्या है पानी की? कितना पानी आता है? पानी पहले दो टाइम आता था, अभी कभी एक टाइम छोड़ता है तो तीन दिन नहीं छोड़ता है, तीन दिन छोड़ेगा तो चार दिन नहीं आता है। बोल नहीं सकता है कि आज पानी नहीं आएगा, कल पानी आएगा। आज पानी थोड़ा बहुत भर के लो, कल के लिए तुम उस टांग एक टाकी एक अंडा कलची ऐसा भर के लो, ऐसा कभी बोलता नहीं। अचानक बंद कर देता है, अचानक तीन दिन दो दिन, फिर पब्लिक पानी के अलावा क्या कर सकता है? जो भी चाहिए, एक टाइम में खाना नहीं चाहिए लेकिन पानी चाहिए, एक टाइम में खाना नहीं रहेगा तो चल जाएगा लेकिन पानी चाहिए। पानी हमको पहले जैसा आता था, हम 40 साल से रहते हैं इधर, हमको मालूम है कितना पानी कभी आता है कितना कभी छोड़ता था, वो सब टाइम टेबल हमको मालूम है। लेकिन अभी का प्रेशर जो डाल रहे हो ऐसे क्यों कर रहा है? गोर गरीब कोई कोई हमें काम पे नहीं जाता, दूसरे लोग काम पे जाता है, वो दूसरे लोग काम पे जाने वाले को पानी नहीं मिलता, वो आने के बाद में क्या खरीद के पानी पिएगा? वो 400 रुपए कमाता होगा तो बिस्लेरी खरीदेगा? वो नहीं खरीद सकेगा, हमारे जैसा पी लेगा, उसके जैसा क्या करेगा? यही हमारा पानी चाहिए बोलेगा तो पानी चाहिए, दो टाइम पहले भी देता था, आज भी दो टाइम पानी चाहिए। पानी की समस्या को लेकर महिलाओं ने कड़ा आंदोलन निकाला हुआ है और हंडा मोर्चा निकाला हुआ है। वहीं इनका आरोप है कि जिस तरह से पानी आना चाहिए उस तरह से पानी नहीं आ रहा है। वहीं आज के समय में गंदा पानी की समस्या इनके ऊपर हो रही है और ऐसा आरोप महानगर पालिका के ऊपर लगाया हुआ है। यावेळी माजी स्थायी समिति सभापति तथा माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी पालिकेवर आणि विरोधकांवर आरोप करत नागरिकांच्या भावनाशी खेळत असल्याचे सांगितले। एक वर्षापासून हा प्रश्न निर्माण झालेला आहे। MDC आम्हाला गेल्या वेळेस 70-80 MLD पाणी देत होतो, आज पाणी डायरेक्ट 50% पाणी कपात केलं। जर त्या ठिकाणी प्रशासनाचा काम होता की 70-80 MLD पाणी देत होते की MDC का आपल्याला पाणी फुकट देत नव्हतं, तर आपण महिन्याला 2 कोटी रुपये त्यांना देतो MDC। जर MDC 2 कोटी रुपये देऊन देखील जर पाणी कमी देत असेल मग हे दुर्दैवाची गोष्ट आहे। या गोष्टी प्रशासनाला कळायला पाहिजे होतं, तर त्या ठिकाणी त्या प्रत्येक वेळेस आम्ही मोर्चा काढल्यावरच प्रशासन जागा होतं। तर मला एकच म्हणायचं त्या ठिकाणी, आपले स्वतःची मोर्बेधारणा आहे आमची, आम्हाला लाज वाटते बोलायला। आज मोर्बेधारणा असताना फक्त झोपडपट्टीला काय वगळले? ते त्या ठिकाणी सिटीमध्ये पाणी दिले, सगळीकडे दिले, झोपडपट्टीमध्येच काय वगळले? का आम्ही काय टॅक्स वगैरे काय भरत नाही? इथं काय माणसं राहत नाहीत का? जनावर राहते तिथं? की त्या ठिकाणी आपलं स्वतःचं मोर्बे धरण असताना देखील आपल्याला पाणी नाही दिले, की माझं हे खरोखरच महापालिकेला केत वाटतं गोष्टीचे, की महानगरपालिकेने आता त्यांनी स्वतः सांगितले, कमिशनर पण सांगितलेलं आहे, लवकर एस्टिमेट बनवा आणि त्या ठिकाणी उरण फाट्यावरनं माप्यापर्यंत जर पाईपलाईन टाकला उद्या MDC पाणी देऊ न देऊ त्या ठिकाणी आपल्याला मोर्बे धरणाचं पाणी भेटल, की ही मागणी आम्ही आयुक्तां पर केलेले आज प्रशासनाने पण तुम्हाला सांगितलेलं आहे। ह्या गोष्टीची ह्याच्या अगोदर आज आपले ॲडिशनल सिटी इंजिनियर बोलले मनोज पाटील की त्या ठिकाणी साठा नाही, पाण्याचा साठा नसल्यामुळे आपल्याला लवकर पाणी काय येत नाही, असा काही रूल नाही। पूर्वीची पाण्या साठा भूमिगत टाकी आहे, उच्चस्तरीय टाकी आहे, पूर्वी पाणी येतच होतं। आज 3 टाकी नवीन बांधले, त्या ठिकाणी इंदिरानगरला बांधलेलं आहे, तुर्भाष्टोला बांधले, हनुमाननगरला बांधले, ती पाईपलाईन नवीन टाकायला चालू केली। ती लाईन कशाला टाकायला लावले? की प्रत्येक झोपडपट्टीच्या घराला प्रत्येक डोर टू डोर घरोघरी कनेक्शन द्यायची, त्या ठिकाणी मीटर बसवायची, म्हणून ए लाईन चालू आहे। पूर्वीची टाकी आहे चालू, पूर्वी आता एवढं वर्ष काय वातावरण नाही निर्माण झालं, आताच का व्हायला लागलं? 1 वर्षापासून पूर्वी होतंच ना चालू, 2 तास सकाळीच 2 तास संध्याकाळी भेटायचे पाणी। पण त्या ठिकाणी आमचं एकच म्हणणं आहे की MDCला आपण पैसे देतो, 2-2 कोटी रुपये देतो, तर ती कोटी 2-2 कोटी देतो ती पैसे वाचतील ना आपल्याला? महानगरपालिकेने आपलं स्वतः पाईपलाईन टाकला, मोर्बेदारांचे कनेक्शन दिलं, 1 करोड रुपये असतील पैसे आपले, काय पैसे द्यायची गरज आपल्याला? काय MDCकडून पैसे देऊन लोकांना त्रास देतं MDC? या गोष्टीची जाब विचारण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढला होता। त्या ठिकाणी प्रशासन सांगितलेलं लवकरात लवकर आता आमचे समर्पण केले त्यांनी राठोड साहेबांना, त्यांनी सांगितलं तुमचे अधिकारी पाठवा, आम्ही आता रात्री नाही दिवसा पाणी कसं येईल, पूर्वी कसं देत होते त्या सुरळीत त्या पद्धतीने पाणी द्यायला सांगितलेलं आहे। आणि हे लवकरात लवकर आज हा 2-3 दिवसात हा प्रकरण मिटल, आणि खरोखर हे प्रकरण जर मिटलं लवकरात लवकर, जर हे असं जर चालू राहिलं पुढच्या 8 दिवसात ठाणा बेलापूर रोड हे पूर्ण जाम करायची तेवढी आमची तयारी राहील। तर आज प्रत्येक वेळेस आज स्वतः कमिशनरनी मिटिंग लावले, 2-3 वेळा मिटिंग लावले, फक्त त्या ठिकाणी कमिशनरसमोर हे फक्त उडवडीची उत्तर देतात, साहेब हे असं आहे साहेब तसं आहे, हे फक्त कमिशनरची दिशाभूल करतात।
कमिशनर सांगितलं होतं की त्या ठिकाणी आपण जर उद्या एमआरडीसीचे पाणी बंद झालं तर आपण झोपडपट्टीच्या लोकांना पाणी द्यायचं नाही का, हा प्रश्न सिटी इंजिनियरला विचार. तर सिटी इंजिनियर सर सर नाही असं नाही असं नाही, आम्ही इथं वॉल बसू तिथं वॉल बसू, फक्त ते गोड बोलून म्हणतो. मी तरी साहेबांना सांगितलं साहेब आपला हा दिशेबोल करतो हे चुकीचं आहे म्हणलं, हे पाणी फक्त हे जाणून बुजून करतो मला तर असं वाटतं शिंदी सिटी इंजिनियर. तर मला ते पूर्वी नगरसेवक होतो 25 वर्ष नगरसेवक आहे आणि पाणी लोकांना सुरळीतच भेटतात, फक्त आता मी 2 वर्ष नगरसेवक नाही बोर्डेवर नाही, त्या ठिकाणी 1 वर्षापासून हा पाण्याचे प्रश्न निर्माण झाला. जर ते बोईरशिवाय कोण असतील ते बोंबला तिथं राहत नाहीत ना, इथं राहिले असतं माहिती पडलं असतं पाणी किती वाजता येते, सकाळी येते का संध्याकाळी येते का रात्री येते हे गोष्टी कळायला असते. ते इथं राहत नाहीत, फक्त बोंबला सुटायला माहिती आहे. नगरसेवक मीच आहे आणि मीच काम करतो आणि करत राहीन आणि याच्या पुढेही करत, हे अशी आले किती गेले किती काय फरक पडत नाही त्या गोष्टी. तुर्भे येथील हंडाकळशी मोर्चाच्या दरम्यान ॲडिशनल इंजिनियर मनोज पाटील यांनी उपस्थित राहून पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे सांगितले. आपल्याला 2 सोर्सेस आहेत पाणी पुरवठ्याचे, एक मुरबे डॅम आहे आणि दुसरा आपण MRDC AC MRD पाणी घेतो, ते विशेष करून आपले तुर्भे झोपडपट्टी क्षेत्र आहे आणि आपल्या अंबेडकर नगर वाडलीपाडा कांदेपाडा ते दिघ्यापर्यंत या एरियात आपला MRDCचं पाणी आपण पुरवठा करतो. आणि काही काळापासून MRDCने आपलं पाणी कमी केलं आहे, जवळपास 70-65 MRD पाणी आपल्याला दिवसाला मिळतं, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि पूर्वी कसं MRDC आपल्याला 24 तास पाणी देत होती, आता काही दिवसांपासून MRDC आपल्या फक्त रात्री पाणी देते, रात्री साधारण 11-12 चालू होतं, सकाळी 8-8 बंद होतं, त्यामुळे इतक्या लोकांना पाणी वेळेवर मिळत नाही. आपल्याला त्यांची वेळ पण धरून आपल्याला पाणी पुरवठा लोकांना करावा लागतो, त्यामुळे लोकांना ही अडचण निर्माण झालेली आहे. आणि आपण आता इथे पाण्या टाक्या क्षमता पाण्या साठवण क्षमता कमी आहे, त्यासाठी आपण इंदिरानगरला हनुमाननगरला कुठेश्वरलाही पाण्या टाक्याच्या कामं चालू आहे. तसंच आहे इथल्या जुन्या पाईपलाईन आहेत त्या जुन्या आणि कमी आकारात आहेत, त्याही बदलून आपण मोठ्यांनी टाक्या विचारतो. सद्यस्थितीत आपण इथे मोरबेचं पाणी त्याप्रमाणे, कारण मागच्या बाजूला आपली MRDC क्षेत्रात मोरबेची लाईन नाही, त्यामुळे आपल्याला संपूर्णपणे MRDCवर अवलंबून राहिला. तर त्यासाठी आपल्याला पण केंद्र शासनाच्या 15 वित्त आयोगामध्ये आपल्याला फंड्स मिळणार आहेत, तर त्या फंड्समधून आपण वार्षिक MBR आपला वेलापूरचा तिथून ते महापेपर्यंत MRDC क्षेत्रातल्या वस्त्यांना पाणी पुरवण्यासाठी एक जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि आपण शासनाकडे मंजूर करून घेऊन आपण त्या पाईपलाईनचं काम केलं तर या वस्तूंना पण आपल्याला मोरबेचं पाणी देणं शक्य होते. हे आपलं डिसेंबर एंडपर्यंत आपली सगळी कामं होतील आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाणी येणारं पाणी साठवण्याची क्षमता निर्माण होईल आणि यांना मग वेळेवर पाणी देणं आपल्याला शक्य होईल. आणि इन द मीन टाईम आपण मी आता म्हटलं तसं मोरबेचं पाणी या क्षेत्रात देण्यासाठी जे पाईपलाईनचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला मंजुरी घेऊन आपण ते पण काम आम्ही आमच्या परीने इथल्या जनतेला पुरेसं पाणी कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्ही बांधील. व्हिडिओ संदेश रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.